फॅमिली सोबत शुद्ध शाकाहारी चवदार जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे तर मग एक वेळ अवश्य भेट द्या हॉटेल संस्कृती व्हेज सूत्रला आणि तृप्त व्हा. फॅमिलीसाठी स्वतंत्र सुसज्ज व्यवस्था, पार्टीसाठी एसी हॉल, चिल्ड्रन पार्क आणि बरंच काही. आमचा पत्ता नगर मनमाड महामार्ग भास्कर वस्ती जवळ दत्त मंदिरासमोर यसगाव तालुका कोपरगाव. प्रोप्रायटर आकाश सरला कैलास बोरावके. कोपरगावच्या सौंदर्यात भर घालण्यास समता पतसंस्थेचे चेअरमन काकासाहेब कोयटे यांचा नेहमीच पुढाकार असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्था, समता परिवार, कोपरगाव व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशन यांच्या वतीनं कोपरगाव शहरात सुशोभीकरण केलं जात आहे. यामुळे नक्कीच कोपरगावच्या वैभवात भर पडत आहे. सुशोभीकरणातून कोपरगावची भरभराट व्हावी, शहराच्या वैभवात भर पडावी व कोपरगावची बाजारपेठ फुलावी हा हेतू व ध्यास घेऊन काकासाहेब कोयटे यांच्या संकल्पनेतून निवारा परिसर, कोपरगाव बस स्थानक परिसर, मेन रोड, खंदक नाल्याचं झालेलं सुशोभीकरण देखण्याजोगे आहे. पूर्वी खंदक नाल्यावरून नागरिक नाक मुरडत जाये करत होते. त्या नाल्यावरून जाताना तो परिसर गलिच्छ वाटत होता व कोपरगावात येणाऱ्या प्रवाशांचे मत कोपरगावबद्दल वाईट होत होते. कोपरगाव शहरात येतानाच प्रथम दर्शनी आपलं कोपरगाव चांगलं दिसावं व त्यातून चांगला संदेश त्यातून जावा या हेतूनं काका कोयटे यांच्या संकल्पनेतून त्या ठिकाणी कंपाऊंड वॉलला ग्रीन वॉल लावून त्यावर आय लव्ह कोपरगाव असं नाव देण्यात येऊन आकर्षक असे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या सुशोभीकरणामुळे तेथील चित्र हे बदललं असून तेथे काही दिवसातच एक चांगला सेल्फी पॉईंट झाल्याशिवाय राहणार नाही यात शंका नाही. त्याचप्रमाणे ज्योती पतसंस्थेचे संस्थापक रविकाका बोरावके व समता पतसंस्थेचे संस्थापक काका कोयटे यांच्या संकल्पनेतून शहरातील मेन रोडच्या मधोमध डिव्हायडर करून वृक्षारोपण करण्यात आलं आहे. त्यामुळे मेन रोडची शोभा वाढली आहे. शहराच्या सुशोभीकरणाबरोबर काकासाहेब कोयटे व समता परिवार कायमच सामाजिक कार्यात अग्रेसर असून त्यांच्या वतीनं बसस्थानकात उन्हाळ्यात प्रवाशांना जागेवर पाणी देण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरात विविध चौक मोकळ्या जागेवर सुशोभीकरणासाठी सेवाभावी संस्था, काळे कोल्हे साखर कारखाना, गोदावरी दूधसंघ यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन काकासाहेब कोयटे यांनी यावेळी केलं असून यासाठी शहरातील सुशोभीकरणासाठी नगरपालिकेनं एक बैठक आयोजित करण्याची मागणीही यावेळी कोयटे यांनी केली आहे. कोपरगाव शहराचं सौंदर्य वाढावं, स्वच्छता वाढावी यासाठी समता परिवारामधील समता नागरी सहकारी पतसंस्था असेल, समता इंटरनॅशनल स्कूल असेल, समता चॅरिटेबल ट्रस्ट असेल यांच्या माध्यमातून आम्ही आतापर्यंत नेहमीच प्रयत्न करीत आलेलो आहोत. विशेषतः निवारा परिसर जो प्रभाग क्रमांक 2 आहे त्याच्या प्रत्येक ओपन स्पेसचं सुशोभीकरण आम्ही केलेलं आहे. ओपन स्पेसमध्ये अतिक्रमण होता कामा नये, त्याची कचराकुंडी होता कामा नये या दृष्टीनं सगळ्या ओपन स्पेसेस आम्ही सुशोभित केलेल्या आहेत. आता नुकतंच आमच्या समतापत संस्थेचे शेजारी जो खंदक नाला आहे कोपरगावात येणाऱ्या प्रत्येक माणसाला डाव्या बाजूला जर बघितलं की खंदक नाल्यामध्ये वाहून जाणारं घाण पाणी आणि कचरा पडलेला दिसायचा, त्यामुळे प्रथमदर्शनीच कोपरगावात येणाऱ्या नागरिका येणाऱ्या प्रवाशांचं मत कोपरगावबद्दल वाईट व्हायचं की हे घाणीचं शहर आहे, या शहरात स्वच्छता नाही. त्यामुळे या खंदक नाल्याच्या कंपाऊंड वॉलला आम्ही एक ग्रीन वॉल लावलेली आहे, एक हिरवळ असलेली वॉल त्या ठिकाणी लावलेली आहे आणि त्यावर आय लव्ह कोपरगाव अशा प्रकारचं जाहिरात त्या ठिकाणी केलेली आहे. या जाहिरातीच्या माध्यमातून किंवा या सुशोभीकरणाच्या माध्यमातून माझं कोपरगावकरांना हेच आवाहन आहे की आपलं शहर स्वच्छ ठेवणं, आपलं शहर सुंदर करणं, आपल्या शहराचं सौंदर्यीकरण वाढवणं ही आपलीच जबाबदारी. केवळ प्रशासनाच्या भरोशावर किंवा नगरपालिकेच्या भरोशावर आपण न राहता विशेषतः सर्व नगरसेवकांनी आपापल्या प्रभागामध्ये असा प्रकारचं सुशोभन करावं. आपल्या भागामध्ये 2 चांगल्या प्रकारचे साखर कारखाने आहेत, गोदावरी दूध संघ आहे, यांनीसुद्धा कोपरगाव शहराच्या प्रत्येक प्रभागामध्ये किंवा वेगवेगळ्या चौकामध्ये चौक जर सुशोभीकरणाकरता घेतले, माझं तर मत आहे की कोपरगाव नगरपालिकेने याबाबत गावातल्या सगळ्या सेवाभावी संस्थांची एक बैठक बोलवायला पाहिजे आणि कोणते कोणते चौक सुशोभीकरणाकरता उपलब्ध आहेत, कोणत्या कोणत्या रस्त्याचं सुशोभीकरण आपण करू शकतो याकरता कोपरगावच्या वेगवेगळ्या सामाजिक संस्था, संजीवनी सहकारी साखर कारखाना, कोपरगाव सहकारी साखर कारखाना, गोदावरी दूध संघ अशा प्रकारच्या सर्व लायन्स क्लब असतील, व्यापारी महासंघ असेल, किराणा मर्चंट असेल यांच्याचबरोबर
गावातल्या आर्किटेक्टला सुद्धा त्या बैठकीला बोलवलं पाहिजे. म्हणजे आर्किटेक्टनी सुद्धा जर जबाबदारी घेतली तर या चौकामध्ये किंवा या कॉर्नरला चांगलं सुशोभीकरण होऊ शकतं. आणि त्याचं इस्टिमेट जर आर्किटेक्टने काढून दिलं तर वेगवेगळ्या संस्था याच्यामध्ये नेहमीच पुढाकार घेतील आणि या उपक्रमामध्ये सुद्धा समता परिवार हा नेहमीच पुढाकार घेईल. तेव्हा अशा प्रकारचा उपक्रम नगरपालिकेने राबवावा अशा प्रकारची मी नगरपालिकेला आणि स्वयंसेवी संस्थांना विनंती करतो. निर्भीड कोपरगाव न्यूज.